तर सीमेवर चीनच्या कुरापती काही थांबत नाहीयेत. आता तर चीननं अख्खच्या अख्ख गलवान खोरं आपलं असल्याचा दावा केलाय. काय म्हणतोय लालची चीन पाहूयात. चीनचा दावा, अख्खं गलवान खोरं आमचंच. चीन म्हणतं गलवान मधून मागे हटणार नाही. चीनला बदलायचे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. विस्तारवादाची हाव असणाऱ्या कम्युनिस्ट चीननं आणखी एक खळबळजनक दावा केलाय. भारताशी शांतीवार्ता करणाऱ्या चीननं आता थेट गलवान खोऱ्यावरच हक्क सांगितलाय. अख्खच्या अख्ख गलवान खोरं आमचंच आहे, आम्ही मागे हटणार नाही, असे फुत्कार चीननं काढलेत. फिंगर फोर सह पेंगॉंग सो लेक जवळ चीनी तुकड्या ठाण मांडून बसल्यात. पेंगॉंग लेकच्या उत्तरेकडून अजूनही चीनी सैन्य हटलेलं नाही. 1960 भारत चीन बोलणीनुसार पेंगॉंग सो लेक सह आजूबाजूच्या परिसरावर चीनचा कोणताही हक्क नाही. फिंगर फोर पर्यंत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं तंबू ठोकले. भारतीय फौजांना पेट्रोलिंगसाठी फिंगर 8 पर्यंत जाण्यास चीनी फौजा अटकाव करतायत. फिंगर 1 ते फिंगर 8 या पर्वतरांगांवर चीनचा कोणताही हक्क नसल्याचं 1960 करारानुसार चीननंच मान्य केलं होतं. पण 1999 मध्ये पहिल्यांदा चीननं फिंगर 4 पर्यंत रस्ता तयार करण्याचं काम सुरू केलं. 2020 मे महिन्यापासून तर चीननं भारताचा फिंगर 4 शी संपर्क तुटेल अशा उचापती सुरू केल्या आहेत. आता तर अख्ख्याच्या अख्ख्या गलवान खोऱ्यावर चीननं दावा ठोकलाय. एका बाजूला चर्चेचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला सीमेवरती सैन्यांचा पहारा लावायचा, हा चीनचा ढोंगीपणा आता लपून राहिलेला नाही. ज्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैनिकाने 43 चीनी सैनिकांचा खात्मा केला, त्याच गलवान खोऱ्यावरती चीन आता आपला दावा सांगू लागलाय. फिंगर 1 ते फिंगर 8 पर्वतरांगा, पेंगॉंग लेक असोत वा गलवान खोरं, हे सगळे भारतीय भूभाग आहेत. पण कम्युनिस्ट चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे चीन या भूभागांवर दावा ठोकायला लागलाय. जगाला कोरोनाचं संकट देणाऱ्या चीनच्या या उचापतींकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. ब्युरो रिपोर्ट, सान टीव्ही.